नमस्कार मित्रांनो माझे नाव सुनील पाटील सर आपल्या चॅनेलचं नाव आहे एन डी पाटील सर स्टॉक शो मित्रोहो जर तुम्ही आतापर्यंत या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनचं बटन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला ह्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही नवनवीन तुम्हाला व्हिडिओ पाठवू आणि त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळेल मित्र हो आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितले सहा टेन्सेस की जे सिम्पल होते आणि जे कंटिन्यू होते आता आपल्याला हे पुढचे सहा टेन्स बघायचे आहेत तर पहिल्यांदा आपण ह्या व्हिडिओमध्ये तीन टेन्स बघणार आहोत नेक्स्ट हे टे ती, हे तीन टेन्स कोणते आहेत परफेक्ट <coughs> जसं परफेक्ट प्रेझेंट टेन्स म्हणजे काय वर्तमान काळ याची डेफिनेशन अशी मित्रांनो वाक्यातील क्रियापदानुसार जी क्रिया वर्तमान काळात पूर्णपणे घडलेली आहे परफेक्ट आहे अशा वेळेस आपण त्याला परफेक्ट प्रेझेंट असं म्हणू शकतो बघा फॉर एक्झाम्पल आहे आलेला आहे गेलेला आहे बोललेला आहे निगेटिव्ह करताना आलेला नाही आहे गेलेला नाही आहे आणि बोललेला नाही आहे मग मित्र सेंटेन्स बघूयात मी माझ्या वडिलांशी ह्याच संदर्भात चर्चा केलेली आहे आय हॅव डिस्कस विथ माय फादर अबाउट दिस म्हणजे काय मी माझी क्रिया पूर्णपणे केलेली आहे तुम्ही कॉलेजला ॲडमिशन केलेलं आहे यू हॅव टेकन ॲडमिशन इन कॉलेज म्हणजे काय तुमची ॲडमिशन घेण्याची क्रिया तुम्ही पूर्णपणे केलेली आहे वर्तमान काळात अशा वेळेस आपण त्याला परफेक्ट प्रेझेंट असं म्हणत असतो मित्रांनो हो, नेक्स्ट टेन्स बघूयात परफेक्ट पास्ट परफेक्ट पास्ट म्हणजे काय तर पूर्ण भूतकाळ ज्या वेळेस भूतकाळात क्रिया पूर्णपणे घडलेल्या होत्या म्हणजेच काय वाक्यातील क्रियापदानुसार जी क्रिया भूतकाळात पूर्णपणे गेली घडलेली होती किंवा झालेली होती अशा वेळेस आपण त्याला परफेक्ट पास्ट असं म्हणत असतो फॉर एक्झाम्पल बघूयात आला होता गेला होता बोलला होता आणि मारलेलं होतं मग निगेटिव्ह करताना आलेला नव्हता गेलेला नव्हता आणि मारलेलं नव्हतं मग सेंटेन्स जसं की पहिल्या टेन्समध्ये आपण बघितलं की मी कॉलेजला के ॲडमिशन केलेलं आहे तर ह्या टेन्समध्ये काय येईल मी कॉलेजला ॲडमिशन केलेलं होतं म्हणजे भूतकाळात माझी क्रिया मी पूर्णपणे केलेली होती मी माझ्या वडिलांशी ह्या संदर्भात चर्चा केलेली होती म्हणजे काय परफेक्ट आय हॅड डिस्कस विथ माय फादर अबाउट दिस म्हणजे मी माझ्या वडिलांशी या संदर्भात चर्चा केली होती म्हणजेच काय माझं काम मी पूर्णपणे भूतकाळात कम्प्लीट केलं होतं अशा वेळेस त्याला परफेक्ट पास्ट असं म्हणत असतो पुढचा टेन्स आहे मित्र हो परफेक्ट फ्युचर परफेक्ट फ्युचर म्हणजे काय पूर्ण भविष्यकाळ की वाक्यातील क्रियापदानुसार जी क्रिया भविष्य काळात पूर्णपणे घडलेली असेल किंवा झालेली असेल अशा वेळेस आपण त्याला परफेक्ट फ्युचर असं म्हणत असतो मग एक्झाम्पल बघूयात जसं की आला असेल गेला असेल बोलला असेल आणि मारलं असेल निगेटिव्ह करताना आलेला नसेल गेलेला नसेल आणि बोललेला नसेल मग सेंटेन्स मी माझ्या वडिलांशी या संदर्भात चर्चा केलेली असेल माझा भाऊ कलेक्टर झाला असेल त्याने मर्सिडीज कार घेतलेली असेल किंवा भविष्य काळात म्हणजे जी गोष्ट आपल्याला वाटते की ती भविष्य काळात पूर्णपणे त्यावेळेस ती पूर्ण झालेली असेल अशा वेळेस आपण त्याला परफेक्ट फ्युचर असं म्हणत असतो